हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ ई स्कूल. आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये क्लास 3 गेटिंग टू नो वेअर वी लिव्ह ह्या धड्यामध्ये एनईपीच्या बेसिस वरती काय काय गोष्टी दिल्या आहेत ते बघणार आहोत. हा लेसन एनईपीच्या बेसिस वरती बनला आहे आणि त्यामुळे ह्याचे लर्निंग आउटकम 3 कॅटेगरी मध्ये डिवाइड केले आहेत, नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. नॉलेज मध्ये स्टुडंट्सला मानव उत्क्रांती काय असतं ह्याबद्दल त्यांना समजेल आणि शेतीची साधनं असतात म्हणजे फार्मिंग टूल्स काय असतात त्याबद्दल त्यांना समजेल. आणि स्किल्समध्ये त्यांना रिडिंग, रायटिंग, इंटरप्रिटेशन ऑफ मॅप हे त्यांना समजेल बाय ॲक्टिव्हिटी. व्हॅल्यूजमध्ये त्यांना हे जाणीव होईल की त्यांना कसं रिस्पॉन्सिबली हिस्टॉरिकल प्लेसेस, मॉन्युमेंट्स आणि ऑब्जेक्ट्स ह्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. ह्या धड्यामध्ये 3 मेजर डेव्हलपमेंटल डोमेन्सवरती फोकस केला आहे, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, सोशिओ इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट आणि फिजिकल डेव्हलपमेंट. हा धडा इक्लेक्टिक अप्रोचवरती बेस्ड आहे. इक्लेक्टिक अप्रोच म्हणजेच टीचर्स आणि पेरेंट्सला हा धडा ह्या धड्यामधले ॲक्टिव्हिटीज कस्टमाइज करता येईल त्यांच्या मटेरियल आणि लोकेशनच्या हिशोबाने. शेवटी एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.